प्रिय भाई बहनों, आज की रोटी की और सदस्य मुक्तियों के लिए ऐसी ग्रस्तान जी मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनक 24 जुलाई 2023 मंगलवार आत्म्याची तलवार आणि तारणाचे शिर स्तरान द्या आणि आत्म्याची तलवार द्या जी देवाचे वचन आगे एबीसी चटवाद्य 17 वचन पवित्र शास्त्र आपल्याला सांसारिक तलवारी उचलण्याची परवानगी देत नाही। देखच्या तलवारी किंवा आपल्या स्वतःच्या सघनपणाच्या तलवारी जरी आपण याकडे दुर्लक्ष केले आणि यापैकी कोणतीही तलवार हाती घेतली तरी ती केवळ बयासी ठरेल। परंतु परमेश्वराने आपल्याला एक विशेष तलवार दिली आहे, आत्म्याची तलवार। आत्म्याची तलवार हे सैतानाविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला दिलेले एक मोठे शस्त्र आहे। जेव्हा आपण त्या तलवारीने लढू तेव्हा आपण कधीही बराबर होणार नाही आणि ती तलवार आपल्याला नेहमी विजय मिळवून देईल आणि विजयी होईल। प्रभू येसूच्या हातात ही तलवार असल्यामुळे सैतान जेव्हा त्यांची परीक्षा घेण्यासाठी आला तेव्हा तो लगेच ती तैनात करू शकला। आत्म्याची तलवारीची वेगळेपणे काय आहे? जे देवाचे वचन आहे। पवित्र शास्त्र म्हणते कारण देवाचे वचन जीवित व सामर्थ्यवान आणि कोणत्याही दुधारी तर वरीपेक्षा दीक्षण आहे। आत्मा आणि आत्मा आणि शांते आणि मजा यांच्या विभागनीय पर्यंत शेतो आणि अंतकरणाचे विचार आणि हेतू ओळखणारा आहे। इब्री अध्याय 4:12 वचन आत्म्याच्या तलवारीच्या अनेक विशेष विशिष्ट्यांची काळजीपूर्वक निरीक्षण करा। ते जगत आगे शक्तिशाली तीक्ष्ण चेतन आणि विवेकी आपल्यासाठी आत्म्याची ती विशेष तलवार असणे खूप महत्त्वाचे आहे। आत्म्याची हातात तरच आपण स्वर्गीय ठिकाणी दुष्टतेच्या आत्मिक यजमानाच्या विरोधात उभे राहू शकतो आणि जिंकू शकतो। बायबलमधील वचनाची माहिती नसले अनेक जण आहेत। जेव्हा ते विविध समस्यांमध्ये अडकतात तेव्हा त्यांना त्या समस्यावर मात करण्यासाठी देवाची वचनाची माहिती नसते। देवाचे वचनाद्वारे विश्वासणाऱ्यांना देण्यात आलेल्या अधिकारी बाबतीही ते अनभिज्ञ आहेत। परमेश्वराला दुःख होते की त्यांचे लोक आज्ञाने मुले मरतात। माझ्या लहानपणी माझ्या आई वडिलांनी मला अनेक शास्त्रविचनीय वचने शिकवली। संडे बायबल स्कूल आणि उपासना सेवाद्वारे माझे हृदयात अनेक वचने पेरली गेली आणि ते मला आत्मिक युद्धाची वैयक्तिक शस्त्र म्हणून काम करतात आणि ते मला अनेक विश्वासांना बळकट करण्यास मदत करतात। अगदी लहानपणापासूनच देवाचे वचनाचा अभ्यास आणि मनन केल्याने संपूर्ण आयुष्यासाठी मोठा आशीर्वाद मिळेल। देवाची मुले देवाची वचनातील विशेष कृपेची मुख्य कारण त्यात आत्मा आणि जीवन आहे। जान 4:63 हा वचन इब्री अध्याय 4:12 वचन म्हणून तो आपल्याला जीवन देण्यास सक्षम आहे। पुढील ध्यानासाठी श्लोक माझे वचन अग्नीसारखे नाही काय? परमेश्वर म्हणतो आणि कडकाचे तुकडे करणाऱ्या हातोड्याप्रमाणे। यिर्मिया 23:29 वचन दिवसासाठी बायबल वचन सकाळी स्तोत्र 37 वचन 38:39 संध्याकाली कृत्य 26 अध्याय। धन्यवाद।